जुन्नर शहरामधील खड्डामय रस्त्यांबाबत पाठपुरावा करत आहे. 2 दिवसांपूर्वीच आपला आवाशी बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणेश पोहेकर यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासनही दिले होते. पोहेकर यांच्या आश्वासनानंतर अखेर रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे. हे खड्डे मुरमाने भरून तात्पुरता का होईना दिलासा प्रवासी आणि वाहन चालकांना मिळाला आहे. निवासी संपादक पवन गाडेकर यांनी तेथील उपस्थित नागरिकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत, पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर शहराची ही जी वेश आहे, या वेशीच्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की भयानक खड्डे असे पडलेले होते, रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली होती. आपला आवाजच्या माध्यमातून ही बातमी आपण प्रसिद्ध केली, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी आपण याच्याशी चर्चा देखील केली. तात्काळ अधिकाऱ्यांनी याच्यावरती ॲक्शन घेऊन आपल्या आवाजच्या माध्यमातून हे काम सुरू केले अशी ग्वाही देखील यांनी या निमित्ताने दिली होती. आता याच विषयावरती चांगल्या पद्धतीचा चांगल्या दर्जाचं मुरूम टाकण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. नागरिकांना याच्यातनं आता थोड्याफार ह्या खड्ड्यांमधनं दिलासा मात्र नक्कीच मिळणार आहे. काही नागरिक आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊयात ह्या परिस्थितीला कशाप्रकारे ते सामोरे जात होते आणि आत्ताची ही जी परिस्थिती सुरू आहे, खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे, याच्यातनं या नागरिकांना काय दिलासा मिळतोय जाणून घेऊयात. आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया काय सांगाल, इथून मागे अतिशय खड्डे या रस्त्याला पडलेले होते, आपल्या आवाजच्या माध्यमातून ही बातमी आपण प्रसिद्ध केली, अधिकाऱ्यांनी तात्काळ याच्यावर कारवाई केली आणि आता हे खड्डे बुजवायचं काम चाललंय, काय सांगाल? सर्वप्रथम आपला आवाजचे मी आभार मानतो. अनेक समस्यांना नागरिकांना या ठिकाणी तोंड द्यावं लागत होतं. शारीरिक समस्यासुद्धा यातनं उद्भवत होत्या, जसे पाठीचा मणका वगैरे, खड्ड्यांमुळं मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हे आजार वाढले होते आणि गाड्यांच्या सस्पेन्शनला सुद्धा यामुळे प्रॉब्लेम होत होता. 2 दिवसापूर्वी दखल घेतली आपला आवाज न्यूज चॅनलने, त्या दखलवरती आपल्या PWD डिपार्टमेंटने आज जे काम केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभार ह्या न्यूज चॅनलला मनापासून धन्यवाद मानतो. खड्ड्यांची दुरवस्था खरं मी पाहत होतो, गाड्यांना किती त्रास होत होता, रोज 2-3 गाड्या तरी इथं पडायच्या डिवायडरवरती किंवा बाकीच्या गोष्टी, पण आज जे काम झालं त्यामुळं आम्ही सर्वजण सॅटिस्फाईड आहेत आणि आपला आवाजचे मी खरंच धन्यवाद मानतो मनापासून. सर्व नागरिक आता या ठिकाणी समाधान व्यक्त करतायत. जुन्नर शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष अविन कर्डील आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात. अविन भाऊ, काय सांगाल, ही परिस्थिती रस्त्याची अशी होती आणि आता या पद्धतीने काम चालू आहे? मी पहिले आपल्या आवाजचे धन्यवाद मानतो, का त्यांनी आपल्या आवाजाने याला वाचा फोडली. PWDला वारंवार तक्रारी करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं इथून मागे, कारण हे ऐतिहासिक शहर आहे, ऐतिहासिक भूमी आहे जुन्नर शहर, आणि इथं लेण्याद्री आहे, ओझर आहे, खंडोबाचे 2 देवस्थानं आहे, कुकडेश्वर आहे, ही देवस्थानं असतानासुद्धा याच्याकडे PWDने दुर्लक्ष केलं आणि आपल्या आवाजाने याचे वाचा फोडली, त्याबद्दल मी आपल्या आवाजचे धन्यवाद मानतो. प्रथमचा मी पहिला आपला आवाजचा धन्यवाद मानतो, कारण की हा रोड शिवनेरी किल्ला ते नारंगावपर्यंत जाणारा रोड आहे, हा मोठा रोड हवे रोड आहे आणि इथं वेशीच्या पलीकडे रोडचं काम झालेलं नाही, खड्डे पडलेले होते. आम्ही आपल्या आवाजला सूचना देऊन त्यांनी जे आपलं काम केलं आणि आपल्या आवाजच्या याच्यामुळं आज रोडचं काम एकदम चांगलं होत आहे, तरी मी या आपल्या आवाजाला धन्यवाद देतो. नक्कीच, तर या चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी आता सर्वसामान्य माणसांमध्ये आहेत. नागरी समस्यांसाठी आपला आवाज सदैव अग्रेसर राहील यात कोणतीही शंका नाही.